सध्या आपणाला बऱ्याच माध्यमातून आपणाला ऐकायला मिळते की लंपी स्किन डिसीज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पसरलेला आहे. त्या अनुषंगाने मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल सांगू इच्छितो की सद्यस्थिती तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लंपी स्किन डिसीजचे काही रुग्ण आढळलेले नाही आहेत. आता लंपी स्किन डिसीज म्हणजे LSD आपण ज्याला म्हणतो, याच्यामध्ये जी लक्षणं आहेत हा प्रामुख्याने सर्व वयोगटातील गाई आणि बैलांनाच होतो. हा म्हशींना वगैरे होत नाही किंवा कोंबड्यांनाही होत नाही, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ज्या अफवा पसरत आहेत त्याही कशा चुकीच्या आहेत हे मी सांगेनच. ह्या आजारामध्ये जनावरांना भरपूर मोठ्या प्रमाणात ताप येतो, त्याच्यानंतर त्याच्या अंगावर 10 ते 15 mm साईजचे चट्टे गाठी दिसतात आणि त्यानंतर कालांतराने ह्या गाठी फुटून त्याच्यातनं जखमा होण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्याच्यातनं जनावराच्या डोळ्यातनं, नाकातून, तोंडातून घाण स्त्राव बाहेर पडतात आणि त्याच्यातनं जनावराला पुढचं सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. ह्याच्यातनं ह्या जखमा असतात त्या बरेच दिवस भरून येत नाहीत, त्याच्यामुळे जनावरांची काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतं. आता ह्याच्यामधनं आपणाला एक असं आढळून आलं आहे की सध्या सोशल मीडियातनं अशा अफवा पसरल्या जात आहेत की चिकन खाल्ल्यामुळे किंवा दूध पिल्यामुळे हा आजार पसरतो, पण तसं काही नाही आहे. चिकनमध्ये किंवा कोंबड्यांमध्ये हा लंपी स्किन डिसीज अजिबात होत नाही, कारण त्यांचा क्रोमोझोम नंबर्स हा निरनाळा असल्यामुळे काही जे आजार आहेत ते त्या स्पेसीसमध्येच फक्त पसरले जातात. त्यामुळे मी सिंधुदुर्गातील तमाम जनतेला असं आश्वासित करू इच्छितो आणि असे आवाहन करतो की लंपी स्किन डिसीज हा बरा होणारा आजार आहे, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, त्यांनी सतर्कता बाळगणं तेवढंच फार महत्त्वाचं आहे. आता महाराष्ट्र शासनाने लंपी स्किन डिसीजच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातील किंवा पूर्ण महाराष्ट्रावर जनावरांची जी वाहतूक होते ती पूर्णपणे बंद केलेली आहे. जनावरांच्या जत्रा, जनावरांचे बाजार हे पण पूर्णपणे बंद केलेलं आहे. त्यामुळे मी परत एकदा सर्वांना आश्वस्त करतो की ह्या ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की चिकनवर जे काय लंपी स्किनचे जे स्पॉट दाखवलेले आहेत आणि त्यामार्फत हा जो रोग पसरतो आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि ह्याचं पूर्ण अफवा आहे, आपण अशा फॉनवर विश्वास ठेवू नये. थँक्यू.